नमस्कार, मी भारती गायकवाड, मावळ टाइम्सचीच प्रतिनिधी. आज आपण महिला दिन विशेष चर्चासत्राचं आयोजन केले आहे. यासाठी सर्व महिला इथे उपस्थित राहिल्या आहेत. या महिला विविध क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व उत्तमरित्या बजावत आहेत. आज त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार. माझं नाव ज्योती दिलीप आंबेकर, मी ग्रामपंचायत टाकेबुद्धीची सदस्य आहे. माझं नाव उज्ज्वला अर्जुन शिंदे, मी एक योग शिक्षिका आहे, कामशेत मध्ये. माझं नाव मिताली अमित सूद, आमची लॅब आहे कसून लॅबोरेटरी, कामशेत मध्ये. माझं नाव डॉक्टर सुनील शीतल पावटी, माझं हॉस्पिटल आहे टाकलेला सेवा हॉस्पिटल. माझं नाव सौदीप आणि मानको उमले, पोलीस पाटील सध्या उद्भवली राहत. नमस्कार, माझं नाव आर्य स्वर्मारे, मी नियत क्षेत्रवन अधिकारी वेगवेगळ्या पिठावर कार्यरत. नमस्कार, सौमिका पुष्कतरे, पोलीस पाटील पत्रवाडी, पुणे जिल्हा महिला गरीब उपाध्यक्ष. आणि आपल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये लॉकडाऊन केलं आणि डॉक्टर्स आहेत आपले, आणि मेन गोष्ट प्रशासनाचे, आपले जे अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, डॉक्टर्स आहेत प्रत्येक ठिकाणी जे बाहेर न येणारे, त्यावेळेस त्यांचं क्वारंटाईन करून ठेवणं, अशा बरेचशा मावळच्या पूर्ण जनतेला की कुणी सांगता काम नाही किंवा काय नाही, पण आता ह्या परिस्थितीत आपण आपली कशी काळजी घेऊ शकतो. आज आपण सगळ्या इथे जमलो आहोत, तर काय संदेश द्याल ज्या नवीन मुली आहेत, काहीतरी करू पाहत आहेत, त्यांना काय संदेश द्याल की त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं प्रकारे पुढे गेलं पाहिजे? मुलगा मुलगी हा भेदभाव नाही केला पाहिजे. मुलगी पण आज प्रत्येक समाजात, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या बरोबरीलाच हे करते, त्यामुळे त्यांनी त्या मुलीच्या संदर्भात कुठलाही कमीपणा वाटून घ्यायला नकोय, आणि समाजामध्ये या गोष्टीची जागृती व्हायला पाहिजे. समोर आहे मुलीला, तुम्ही कुठेही कमी लेखू नका. मुली पण मुलाच्या बरोबरीने, तुम्हाला असं नाही की कोणा वर्षाचा दिवस पाहिजे. मुली सुद्धा आज आपण पेपर मध्ये टीव्ही मध्ये बघतो की त्या सुद्धा आज अग्नी देतात किंवा चित्रेला अग्नी देतात, हे करतात, म्हणजे त्या पण एक प्रकारे वर्षाचा दिवस असतो. मुलगा तर तुमच्या कुटुंबातच असतो, पण मुलगी दुसऱ्याच्या कुटुंबाचा तुमचा दिवा, म्हणजे तुमचं नाव रोशन करतो. एक समज आहे दिवा आणि हे सगळ्या समाजाचा अंधविश्वासाच्या ह्याच्यामध्ये हे केलेला. गृहिणी वगैरे सोपं काम नाहीये, पण गृहिणीकडे दुय्यम दर्जाने पाहिलं जातं. गृहिणी म्हणजे तिला काही काम नाहीये, स्त्री आणि पुरुष या सायकलच्या दोन चाक आहेत. त्याच्यामध्ये स्त्रीचा स्वभाव असा असतो की स्त्री कधी पुढचा चाक बनत नाही, ती नेहमी पुरुषाला बोलते तुम्ही पुढचा चाक आणि मी मागचं चाक. त्याच्या मागचं कारण हे, कारण की सायकलला कधीही पुढच्या चाकाला स्टँड नसतं, ते स्टँड मागच्या चाकाला असतं. सायकलला कधीही पुढच्या चाकाला ती चैन नसते, पॅन्डल मारायची ती मागच्या चाकाला असते. सायकलला कधीही शीट नसतं पुढच्या चाकाला, जे काय आहे ते मागच्या चाकाला, ब्रेक सुद्धा मागच्या चाकाला. म्हणजे त्याचा सांगण्याचा अर्थ असा आहे की स्त्री ज्यावेळेस मागचा चाक बनती, मागचं, त्यावेळेस ती या सगळ्या जबाबदाऱ्या हँडल करते. ब्रेक दाबती, नियंत्रण ठेवते, शिफ्ट करते म्हणजे ओझं सांभाळती, स्टँड लावते जिथं थांबायचंय तिथं थांबायचंय, जिथं चालायचंय तिथं चालायचंय, मागचं कॅरेट बसायचं, ओझं कोण सांभाळते, मागचं चाकच ना. मग स्त्री ही मागचं चाक यासाठी बनती कारण संसाराच्या गाड्याचं जे काही ओझं आहे ते ओझं मी माझ्यावर घेईन. मग एवढं ओझं एखादी स्त्री जर घेत असेल तर नक्की स्त्री एवढी सक्षम आहे की ती पुरुषांच्या बरोबरीला चालेल, ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळेल आणि गावाचा विकास, गावाबरोबर शहराचा विकास, शहराबरोबर तालुक्याचा आणि तालुक्याबरोबर जिल्ह्याचा आणि त्याचबरोबर आपल्या देशाचा नक्कीच विकास होईल. महिला म्हटलं की महिलेचा विकास किंवा स्त्रीचा विकास म्हणलं की पहिल्यांदा तर तिला शिक्षण पाहिजे. शिक्षणाशिवाय कोणाचा विकास होत नाही, महिला असो किंवा पुरुष असो. पण आता सध्या ग्रामीण भागातल्या मुलींना शहरी भागामध्ये बसेची व्यवस्था असते, त्यामुळे मुली शाळेत जातात. पण ग्रामीण भागामध्ये 8 किलोमीटर 9 किलोमीटर मुलींना चालत जावं लागतं. खूप सुनसान एरिया असतो, अशा वेळेस पालक घाबरतात, मुली घाबरतात. आणि आता कोरोना बंद झाली तर अशा वेळेस आधीच मुलींना एकतर भीतीपोटी लोक शाळेत पाठवत नव्हती पालक, आणि आता त्यामध्ये कोरोनामुळे शाळा बंद झाली आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये तर घरची परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे मुलींनी शिक्षण घ्यायचा कसा हा प्रश्न. आधीच मुलींच्या शिक्षणाला विरोध, त्यामध्ये ऑनलाईन शिक्षणामध्ये महागडा मोबाईल पालक देणार तरी कुठून, याविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे इथे मुलींच्या शिक्षणामध्ये आडकाठी येतेच. बरोबर, ॲक्च्युली ग्रामीण भागातल्या मुलींना बाहेर जाऊन शिक्षण करणं खूपच अवघड आहे. त्यात आपल्या बसची, प्रत्येक वाहनाची पण गैरसोय असते. असे जे तुम्ही आत्ता आम्ही हे पाहिलं की करोनाच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी पूर्ण सगळं बंद राहिलं, अजूनही सगळं बंद आहे. तर आपल्या ग्रामीण भागातल्या कितीतरी मुलांनी
UPSC MPSC चा अभ्यासक्रम चालू केला, पण जी पुस्तकं जी महागडी आहेत ती आपण घेऊ शकत नाही आहे. मुलं आता इथं सेवा धमला सुद्धा कितीतरी मुलं येऊन एकत्रितपणाने अभ्यास करतात आहे किंवा आणि त्यांच्यापर्यंत ती पुस्तकं पोहोचत नाही आहे. प्रत्येकाला एवढं घेणं शक्य नाही आहे. तर मॅडम आम्ही आत्ता असं केलं की आत्ता एवढा महिनाभरातच करतो आहे नियोजन, प्रत्येक गनवाईजच प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं म्हणजे शाळा किंवा ग्रामपंचायती मोठी आहेत पुस्तकांची काळजी घेऊ शकतात तिथं चांगलं एक मोठं कपाट परत पुस्तकं असं प्रोव्हाइड करतो आहे की जिथं जेणेकरून जवळपासची मुलं आहेत आपली मुली आहेत एक वेळेस मुली येतील एक वेळेस मुलं येतील त्या अनुषंगाने आणि मुलींना भरपूर मुली अभ्यासू मुलीच आहे जास्त तर जवळपासच्या एरियात त्या जिथं जाऊन अभ्यास करू शकतील. पूर्ण लॉकडाऊन मदत इन अ सेन्स लोक आपली स्वतःची मदत लोकांची केली समस्या वगैरे ते करतच होते. आम्ही आमच्या परीने प्रयत्न हा केला की जो आमच्याकडे पेशंट येतोय त्याला सर्व्हिस कशी प्रोव्हाइड करायची त्याला त्या संदर्भात कसं समजायचं. आम्ही तर आमची सर्व्हिस प्रोव्हाइड म्हणजे असं करत होतो की जस्ट ब्लड वगैरे जे ब्लडचे इन्स्टिट्यूशन वगैरे होते स्वॅब टेस्टिंग वगैरे जे होते ज्याने कोरोना हा टेस्ट आहे की नाही माहिती पडत होतं. कोरोना ही हा असं नाही आमचीच फील्ड म्हणा असं नाही प्रत्येक फील्ड मध्ये प्रत्येक व्यक्ती जसं डॉक्टर आहे डॉक्टर पेशंटला बरं करायचा विचार करतो. आई म्हणते की अंडरवेट राहिलं पाहिजे पण अंडरवेट राहणं किती घातक आहे. आता तुम्ही जर योगा टीचर आहात तुम्हाला माहिती की अंडरवेट राहून आपल्याला त्रास होतो. ओव्हरवेट ही नाही पाहिजे अंडरवेट ही नाही पाहिजे रे पण आपल्याला स्वतःला तरी ऍटलीस्ट डोंगर तरी चढता आला पाहिजे मध्ये परत स्टॉप नको यायला. आणि त्यांना व्यवसाय चालू करून दे त्या प्रत्येक कारागृहातल्या महिलेपर्यंत व्यवसाय पोहोचव याच्यासाठी पण काम केलं पाहिजे. महिलांनी बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट महिला ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी घर दार बाहेरचं सगळं सांभाळूनही रात्री स्वयंपाक करून पण तिला भांडी घासण्यासाठी जीव असतो. प्रशासन कसं काम करणार महिलांच्या सक्षमीकरणाचं इकडे आपल्याकडे कामं काय असतात भात लावणे भात काढणे किंवा कडधान्य आणि त्यानंतर मधला जो पिरियड असतो प्रत्येकाचं असं असतं की बाबा आपल्याला काहीतरी घर उद्योग पाहिजे त्या अनुषंगाने आपण आता प्रत्येक बचत गटांमार्फत भरपूर म्हणजे योजना आहे उद्योग म्हणा आपण म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून आपण जे बँकेचे लोन कर्ज असतं ते सगळं माहिती बचत गटाचे जे अधिकारी आहेत प्रत्येक गावोगावी जाऊन महिलांना प्रशिक्षण देणं किंवा त्या अनुषंगाने लाठीच्या वगैरे शस्त्र वगैरे शिकवणं किंवा चाकू वगैरे पाकिटात ठेवणं मग त्या दृष्टीने आता लाठीचार्ज वगैरे आपले कॅम्प वगैरे होतात शस्त्राच्या दृष्टीने शिकवले जातात तर असे किती कॅम्प झाले पाहिजे होते आतापर्यंत आणि ग्रामीण भागामध्ये जवळपास मुलींना हे शिक्षण दिलं पाहिजे त्याच मुली शहरी भागामध्ये जाऊन शिक्षण घेतात मग त्यांच्या दृष्टीने त्यांना किती पद भेटलं पाहिजे होतं आणि आता किती मुलींना भेटलंय साधारणतः आपल्या संघटनेमार्फत. मी ही जी गोष्ट माझी बाहेर पडलेली की मुलींना संरक्षण दिलं पाहिजे की मुलींनी संरक्षित झालं पाहिजे तर आम्ही दुर्गा वाहिनी जे बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी एकत्रित काम करतो तर मी स्वतः पहिले दुर्गा वाहिनीचे वर्ग केलेले आहेत ज्याच्यामध्ये मी दुर्गा वाहिनीचं सगळं शिकलेले की लाठीकाठी दंड तलवार ह्या सगळ्या गोष्टी कशा वापरल्या पाहिजे. त्याचप्रमाणे मी मगाशी पण सांगितलं की 4 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात ही कल्पना आली की आपण मुलींसाठी काहीतरी करावं त्या सगळ्या मुलींना आम्ही पहिलं संरक्षणाचं म्हणजे जे तुम्ही जे म्हणताय की लाठीकाठीचं झालं किंवा ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्याचं तर पहिले मी त्यांना मुलींना शिकवले कारण की आम्हाला जर कोणाला शिकवायचं असेल तर पहिले आम्ही परफेक्ट पाहिजे. आताच्या आधुनिक काळाच्या युगामध्ये महिला देखील पुरुषांच्या बरोबरीने समाजात आपल्याला काम करताना दिसतात परंतु पूर्वीपासूनच महिलांना समाजामध्ये दुय्यम दर्जा आहे त्याच्यामुळं म्हणजे हे वावगू होणे पण आहे ऑलरेडी तर स्त्रिया पुढे यायला घाबरतात तर स्त्रियांनी पण स्वतःचा व्यक्तिमत्व विकास केला पाहिजे समाजाचा विकासाला त्यांचा हातभार लागला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारची म्हणजे मानसिक जी समाजामध्ये भूमिका आहे किंवा जे काही प्रभाव असतो त्या प्रभावातून बाहेर आलं पाहिजे महिलांनी आणि मग ते क्षेत्र कुठलंही असो डॉक्टरचं क्षेत्र असो फॉरेस्टचं क्षेत्र असो राजकारणाचं क्षेत्र असो किंवा आणखीन कोणतंही शासकीय प्रशासनाचं क्षेत्र असो त्यामध्ये त्यांनी आत्मविश्वासाने पुढे आलं पाहिजे आणि आपल्यासारख्या ज्या भगिनी आहेत तिथंही त्यांना सुद्धा त्यांनी पुढे येण्यासाठी प्रोत्साहन केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. स्त्रीला आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती बघण्याची दृष्टीच वेगळी असते मॅडम तिची दृष्टीच वेगळी आहे जे कोणीच पाहू शकत नाही ते ती पाहू शकते मग ते पर्सनलपासून हे सोशलपर्यंत असो
पर्सनल पासून सोशलपर्यंत असो तिची बघण्याची दृष्टी खूप वेगळी आहे. त्यामुळे स्त्रीला प्राधान्य देणं गरजेचं आहे. ज्या मुलींना खरंच करायचं आहे, त्यांना विकास करायचा आहे, त्यांना स्वतःची प्रगती करायची, त्यांना आभाळ मोकळं करा. उड्या पाखरांना जरा आभाळ ठेवावे. किती पे तुझे ज्वाळा जाळाचा जाळ ना व्हावा. कितीही राग आला किंवा काही गोष्टी कितीही आपल्या मनावरती बिंबवल्या गेल्या तरी त्या जाळाचा जाळ नका होऊन देऊ. त्या जाळाचा जाळ होऊन देणं गरजेचं नाही. म्हणून द्याला एवढे द्यावे फुलाचे रंग ना जावे. एवढं द्या की आपल्या मुली आपली फुलं आहेत, त्यांचं रंग नाही गेलं पाहिजे किंवा त्या कोमजल्या नाही पाहिजे. आणि हे काम आपलं आहे. सुरुवातीला म्हणजे पेरेंट्स लोकांचा ना स्वतःच्या मुलींवरती विश्वास असला पाहिजे की आपली मुलगी ही शिकणार आहे आणि मुलींनी पण आत्मविश्वास आणि आपलं शिक्षण ना हेच फक्त ध्येय ठेवलं पाहिजे समोर. पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ, चौथा आधारस्तंभ म्हणला जातो. पत्रकार म्हणजे लोकांच्या समस्या, जनतेपर्यंत जनतेच्या समस्या हा प्रशासनापर्यंत पोहोचवणं हे पत्रकाराचं काम आहे. आणि ते काम प्रामाणिकपणे करायची प्रेरणा क्षेत्रातून मिळते. या क्षेत्रात म्हणावं तसं मुली येत नाही. म्हणजे माझ्या पाहण्यात तरी जास्त मुली आल्या नाही. नवा पद्धत एवढ्या मुली पत्रकार क्षेत्रात काम करत नाही. मला असं म्हणायचं की मुलींनी पत्रकार क्षेत्रात यावं, घडाडीने काम करावं. कारण कुठल्याही क्षेत्रात असं नाही की तिथे मुली नाही. महिला दिन जो साजरी करणार आहे, मला तर असं वाटतं की स्त्रीने स्त्रीपासून सुरुवात करावी. स्त्रीने स्त्रीपासून सुरुवात करावी की मी स्त्री आहे, मला समोरची स्त्री कमकुवत दिसतीये, मग मी माझ्यापासून सुरुवात करणार की तू कमकुवत नाहीये, तू पण दुर्गा आहे, तूही लक्ष्मी आहे, तूही सरस्वती आहे. असं नाही की दुर्गा वेगळी आहे आणि लक्ष्मी वेगळी आहे, मग लक्ष्मीमधलं दुर्गेचं रूप नाही आहे. नाही, कालीचं रूप तुझ्यातही येणार आहे, पण कधी येणार? ज्यावेळेस तू स्वतःला आतून तयार करणार की मी काली होऊ शकते, मी दुर्गाही होऊ शकते, मी सरस्वती होऊ शकते, त्यावेळेस ही येणार. म्हणजे स्त्रीने स्त्रीपासून सुरुवात करायची, ही साखळी अशी सुरू करायची. आपण दुसऱ्यांकडनं कशाला अपेक्षा करायच्या? मी माझ्यापासून सुरू करणार, मी यांचे विचार बदलणार किंवा मी हिच्या विचारांना प्राधान्य देणार. त्यावेळेस ही विचारांची लाईन सुरू होईल स्त्रीला जास्तीत जास्त, कारण की स्त्रीनी स्त्रीला पुढं करायचंय. आत्ताची वेळ हीच आहे की स्त्रीनी स्त्रीला जागा द्यायची. ते सासू महिला दिनानिमित्त माझं महिलांना एकच संदेश असेल की त्यांना कुठल्याही क्षेत्रात म्हणजे करिअर घडवायचं असेल किंवा काही गोष्टी करायच्या असतील तर त्यांनी कुठलाही कमीपणाची मनात भावना न बाळगता अगदी आत्मविश्वासाने आणि सातत्याने पाठपुरावा करून त्यांची स्वप्न पूर्ण करावी. हाच संदेश मी देऊ इच्छिते. त्याला एवढे द्यावे फुलाचे रंग न जावे. द्याला एवढे द्यावे फुलाचे रंग न जावे. उडया पाखरांना जरा आभाळ ठेवावे. किती पेट दे ज्वाळा जाळाचा जाळ ना व्हावा. बरसत्या थेंबातून भुईतून कोंब उगवावा. द्याला एवढे द्यावे फुलाचे रंग न जावे. शेवटी श्वास जाताना फुलाचे रंग मिळावे. जागतिक महिला दिनानिमित्त मावळ तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्तृत्व सिद्ध केलेल्या महिलांशी आज आपण चर्चा केल्यात. सगळ्यांना सर्वप्रथम महिला दिनाच्या, येणाऱ्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एक छोटीशी कविता सगळ्यांसाठीच. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे आकाशही ठेंगणे भासावे. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे आकाशही ठेंगणे भासावे. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व हे सारे बसावे. तुझ्या विशाल पंखाखाली विश्व हे सारे बसावे.